आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण अनलॉकचे संकेत दिलेत, पण संपूर्ण अनलॉक शक्य आहे का अशक्य आहे? आणि सुरुवातीला मोठी बातमी या क्षणाची, ती म्हणजे राज्यात पुढचे 4 दिवस वाऱ्यांसह, जोरदार वाऱ्यांसह तर किनारपट्टीला वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. 10 ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हवामान विभागानं जो अलर्ट जारी केला आहे त्यानुसार मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात 12 आणि 13 ऑक्टोबर हे पावसाचे दिवस असतील. तसंच 10 ते 13 ऑक्टोबर या दरम्यान मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेगसुद्धा राहील आणि काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. आपापलं पीक जर का काढणीला आलेलं असेल, शेतात तुम्ही टाकलं असेल, तर त्याची काळजी घेतली पाहिजे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. अनलॉकबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच मतांतर आहेत. वेगवेगळी आणि टोकाची मतं आहेत असं आता स्पष्ट झालंय. लॉकडाऊनबद्दलचा अंदाज चुकला असं थेट म्हटलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी. सध्या राज्यामध्ये अनलॉकसारखी परिस्थिती नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय. दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र संपूर्ण राज्य अनलॉक करण्याचे स्पष्ट संकेत दिले. एकंदरीतच कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही, उलट कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाणही वाढलंय. अर्थात निगेटिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा वाढते. सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र सरकारच्या मंत्र्यांमध्येच अनलॉकवरून मोठे मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय. तो लॉकडाऊनचा कालावधीच मुळात चुकला होता की काय? ज्यावेळेस करायला पाहिजे होता त्यावेळेस केला गेला नाही, ज्यावेळेस करायला नको त्यावेळेस करायची पाळी आली, म्हणजे अशी सगळी परिस्थिती झाली. त्यानंतर आपण तब्बल 4 महिन्यानंतर 3 वेळा आपण 4 वेळा हे केल्यानंतर आपण पुढचा टप्पा गाठला. मला आता राजेची टोपेंचं तुम्ही मला ऐकवलं, कारण मी काल मला ऐकतालं नाही, पण एक खरं आहे की अनलॉक करून यावरचं संकट पूर्णतः कमी होईल किंवा वाढेल मी स्पष्टपणे सांगतो आहे. आत्ताची स्थिती कोरोनाची खरं म्हणजे अनलॉक करूच करावं म्हणजे करण्याची गरज नाहीच, कारण अनलॉक करण्याने संकट वाढणारच हे मला स्पष्टपणे दिसते आहे.